नमस्कार, मी संदीप देसाई। महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल मतदान पार पडलेलं आहे। सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि सगळ्यांनी भरभरून मतदान करण्याचं आवाहन सुद्धा काल केलं होतं। आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर पावसाचं वातावरण होतं, पण मुंबई आणि काही ठिकाणीचं मतदान वगळता सरासरी 60% घरात मतदान झालंय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर सभा घेणारे नेते मंडळी आज मतदानासाठी देखील बाहेर पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला। जे सरकार आपण निवडतो त्याच्याकडनं आपल्या अपेक्षा असतात, त्यांच्याकडनं आपल्या आशा आकांक्षा असतात आणि त्या पूर्ण करायच्या असतील तर मला असं वाटतं की मतदान केलंच पाहिजे। प्रत्येकालाच आपल्या सरकारकडनं किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधींकडनं अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे, पण जे मतदान करतात त्यांना तो अधिक आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आधी सपत्नीक सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मतदान केलं, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबानंही वांद्र्यात मतदानाचा हक्क बजावला। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी मतदान केलं। मतदानानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच मतदानाचं आवाहनही केलं। मी सगळ्यांना हात जोडून विनंती करेन, मी तर मतदान केलेलंच आहे आणि हे मतदान महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भविष्यासाठी सर्वांनी करावं। संपूर्ण महाराष्ट्र निश्चयाने मतदानाला उतरतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आणखीन त्यांना काही सांगण्याची आवश्यकता मला वाटत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला, तर धनंजय मुंडे यांनी बीड मधील परळी तालुक्यातल्या त्यांच्या मतदान केंद्रावर मतदान केलं। माझं आवाहन आहे की आज होणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जरी निसर्गाचं सहकार्य नसेल तरीही याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आहे। कोकणातले बडे नेते नारायण राणे यांनी देखील मतदान केलं, तर खानदेशातले भाजपचे बडे नेते एकनाथ खडसे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतदान करत मतदारांना मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं। साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी मतदान केलं, तर शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी मुंबईतल्या वरळीत मतदानाचा हक्क बजावला। एकंदरीतच प्रचाराचा किल्ला लढवल्यानंतर नेतेमंडळींनी मतदानाचा बुरुज ढासळू दिला नाही असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। तर काल नेतेमंडळींसोबतच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी सेलिब्रिटी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर पोहोचले होते। अपील करना चाहती हूँ कि आज का दिन है कि हम अपने राष्ट्र के लिए कुछ करें और आकर हम अपना मतदान दें। सबसे पहले वोट करना चाहिए, आइए वोट कीजिए, आपका हक है। अपील करूंगा कि सब लोग आएं और भारी तादाद में वोटिंग हो, हर आदमी जो है महाराष्ट्र का वो अपना मतदान करे। स्टेट ने बहुत सारे सुविधाएं बनाए हैं अभी फॉर पीपल हु आर डिसेबल्ड, फॉर यंग पीपल, फॉर ओल्ड पीपल टू कम, सो वी रियली अर्ज पीपल टू कम एंड वोट। राज्यात सर्वत्र मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्या, त्यात सेलिब्रिटी सुद्धा आघाडीवर होते। अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेनं मुंबईतल्या जुहू इथल्या मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला। गांधी शिक्षण भवन मधल्या मतदान केंद्रावर माधुरीने मतदान केलं। लोकशाहीत सगळ्यांनीच मतदान करायला हवं असं मत माधुरीने व्यक्त केलं। मैंने वोट किया है, निवेदन करूंगी सबसे कि आप आइए वोट कीजिए, आपका हक है, आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है। तो सभी से चाहूंगी मैं, सब मेरे फैंस को और बाकी जनता को कि आप आइए और वोट कीजिए। अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया, आमदार अमित देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला। या मतदान केंद्रावर सुद्धा सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या।
नहीं, मैं इतना ही कहना चाहूँगा कि मुझे लगता है कि सभी मतदाताओं को जाकर पहले सबसे पहले वोट करना चाहिए, अपने दोस्तों को लेके जाइए, परिवारों को लेके जाइए, और जहाँ जहाँ भी आप हैं आप सभी को वोट ज़रूर करना चाहिए। शिकायतें बहुत करते हैं, कोई भी सरकार होती है उससे शिकायत ही करते रहते हैं, लेकिन हमारे देश में जो अच्छा है उसको ध्यान नहीं देते। हमारे देश में अच्छा है हमारा संविधान, और हमारे पास एक जो नागरिक है उसके पास वोट देने की का अधिकार है। ये कितने मुल्कों में है, डेमोक्रेसी है, जनतंत्र है, जिसकी हमें इज्जत करनी चाहिए। MLA का जो चुनाव है वो MP के चुनाव से अलग होता है, मुख्तलिफ होता है। आम तौर पर हम इस बात पर ध्यान नहीं देते, तो जो लोकल इश्यूज हैं वो लोकल इश्यूज आगे कौन सबसे बेहतर बढ़ाएगा, ये चुनाव हमको। अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावनं सुद्धा मतदान केलं, तसंच मतदान करण्याचं आवाहन सुद्धा नागरिकांना केलं। अभिनेता अतुल कुलकर्णी, त्याची पत्नी गीतांजली हे दोघंही गोरेगाव मधल्या मतदान केंद्रावर भल्या सकाळी मतदान करण्यासाठी पोहोचले। अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेनं सुद्धा सकाळी सकाळी मतदान केलं। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं पिंपरीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला, तर अभिनेते जयंत वाडकर आणि अशोक लोखंडे यांनी सुद्धा मतदान केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।